महिषा योजनेच्या रब्बी अवतरणाचा डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ। कालवा सल्लागार बैठकीत नियोजन केल्यानुसार महिषा योजनेच्या रब्बी अवतरणाचा महिषा प्रकल्पाच्या पंपगृह क्रमांक 1 येथे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला। यावेळी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे व पवार उपस्थित होते। रब्बी अवतरणामध्ये महिषा योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये पुच्छभाग ते शीर्षभाग धोरणा अन्वये पाणी देण्यात येणार आहे। 10 डिसेंबरपर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभ क्षेत्राला जत सांगोला मंगळवेढा भागाला पाणी देण्यात येणार असून तदनंतर 10 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीपर्यंत लाभ क्षेत्रातील विविध कालव्यांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले। मिशरवरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।